माझ्या मुलाचं नाव हितेश धर्माने काय नॅशनल लेवल त्या एक्झाममध्ये गुवाहाटी येथे तो जाऊन आला. त्या ठिकाणी त्याने फर्स्ट प्राईज प्राप्त केलं हे ऐकताबरोबर आमच्या मनाला खूप आनंद वाटला, कारण अशा प्रकारचं प्राईज मिळणं मनामध्ये स्वप्नात पण नव्हतं. परंतु ही बातमी आम्हाला मिळताबरोबर आम्हाला आभार ठेवण्यात झालं, आमचा आनंद गगनात मावेना असा झाला. आणि त्यामध्ये खरोखर फक्त माझ्या मुलाचं किंवा त्यांच्या टीमचं यश नसून त्याला वेळोवेळी अशा प्रकारे मार्गदर्शन करणारे आदरयुक्त असलेले त्यांचे एचओडी डॉक्टर पटनाईक सर, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे, त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण विकसित करणारे आणि त्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर मनोज पाटील सर, मी यांचे मनमन आभार मानतो. कारण यांनी त्यांना जर अशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं नसतं तर ते एवढ्या लांब जाऊ शकले नसते. मला तरी असं वाटतं की रेल्वेच्या येशीचा प्रवास सुद्धा याच विद्यालयामुळे त्याला घडला. तसंच फ्लाईटचं सुद्धा अशा प्रकारचा अनुभव त्याला याच विद्यालयामुळे अनुभवायला मिळाला. म्हणून मी त्या सर्वांचं खरोखर ऋणी आहे, कृतकृत्यता समजतो. आणि अशा प्रकारे तो तेथे जाऊन त्यांच्या टीमने अथक प्रयत्न करून 36 तास एकाच रूम मध्ये बसून तेथील तज्ज्ञ मंडळींचे वेळोवेळी दिलेली प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं यथासांग या टीमने पूर्ण केली आणि यशस्वी सर्व आपल्याकडे त्यांनी खेचून आणले आणि त्यांचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, त्याबरोबर आमचे नाव त्यांनी उज्ज्वल केलं, त्याच बरोबर या कॉलेजचं नाव सुद्धा त्यांनी उंचावर नेलं. खरोखर मी तरी म्हणेल जळगाव जिल्ह्यातील एकमेव अशा प्रकारचं SNBT कॉलेज आहे. आणि या कॉलेजचा अनुभव मला भूतकाळातला सुद्धा अनुभवाला आलेला आहे. माझी मुलगी याच कॉलेजची विद्यार्थिनी असून सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. याच माझ्या मुलाचा नंबर नेरूळ येथे आद्य शंकराचार्यांच्या कॉलेजमध्ये लागलेला असताना सुद्धा मी त्याला आर्थिक परिस्थितीमुळे या ठिकाणी या कॉलेजला घातलं, कारण मला या कॉलेजची ओढ होती, काहीतरी ऋणानुबंध असेल आमचा, म्हणून तो या ठिकाणी आला. तो नाराज होता सुरुवातीला, परंतु आज तो म्हणतो पप्पा खरोखर या कॉलेजला आल्यानंतर माझ्या जीवनाचं चीज झालं, सार्थक झालं असं त्याचं म्हणणं आहे. आणि खरोखर एक निर्विवाद सत्य आहे, अशा प्रकारचं मार्गदर्शन आदरणीय डॉक्टर मनोज पाटील सर, डॉक्टर एचओडी पटनाईक सर, तसेच या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर केसवाणी सर आणि आणखी या त्याला यश प्राप्त करून देणारे पडद्याच्या आड असलेले अनेक अशा प्रकारचे मान्यवर प्राध्यापक मंडळी, या सर्वांचं आम्ही दोघही पालक या नात्याने सर्वांचा आभार मानतो.